मनसेकडून शिवाजी पार्क मधील कंदील आणि बॅनर्स हटवण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तक्रारीनंतर कंदील आणि बॅनर्स हटवले गेले. निवडणूक आयोगाने मनसे विरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता भंग केल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे. मनसेकडून दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि याही वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र यावेळी लावलेले कंदील आणि बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तक्रार केल्यानंतर हे कंदील आणि बॅनर्स हटवले गेले. आणि यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, आचारसंहिता आहे आणि त्याचा भंग केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे आणि त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. काय नेमकी या पुढची कारवाई सध्या झालेली आहे? नक्कीच आपण बघितलं तर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केलेली होती की आदर्श आचारसंहितेचं भंग मनसे या पक्षाकडनं करण्यात आलेला आहे. कारण दीपोत्सवादरम्यान जी आकर्षण रोक्षणा या ठिकाणी या परिसरामध्ये दादर परिसरामध्ये शिवाजी पार्क इथे करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जे कंदील लावण्यात आलेले होते त्या कंदीलवरती पक्षाचं हे चिन्ह त्याचसोबत शुभेच्छा देणारे जे बॅनर या ठिकाणी लावलेले होते ते सुद्धा बॅनर पक्षाचे असल्याचं सांगत त्यांनी तक्रार केलेली होती आणि याबाबतीत पक्षाने निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती खासदार अनिल देसाई यांनी केलेली होती पत्राद्वारे. तर त्या पत्राची दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि जिल्हाधिकाऱ्याला पुढची कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते. त्यानंतर आपण बघतोय की एका रात्रीत या ठिकाणी जे कंदील लावण्यात आलेले होते ते कंदील काढण्यात आलेले आहेत. त्याचसोबत एकही कंदील आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळत नाही आहे. फक्त लाइटिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे. शुभेच्छा देणारे जे बॅनर होते ते बॅनर सुद्धा मनसे या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता एकीकडे विधानसभा निवडणुकीवरून ठाकरे विरुद्ध मनसे असा वाद आपल्याला सध्या या माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता ज्या पद्धतीनं ठाकरे गटाकडून कारवाई पत्र लिहिण्यात आलं, आरोप करण्यात आले की आदर्श आचारसंहितेचं भंग मनसे पक्षाकडनं करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता यावरून सुद्धा या दोन्ही पक्षामध्ये वाद होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.